सुषमा अंधारे म्हणाल्या, अजितदादा पवार हे मुख्यमंत्री होणार असल्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खाते वाटपाला उशीर होतोय. अजित पवार आणि शिंदे फडणवीसांना साथ देत राज्याच्या राजकारणात महाभूकंप आणला आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. याच पार्श्वभूमीवर शिंदे गट नाराज असल्याच्या चर्चा चांगल्याच रंगल्यात. अनेक प्रतिक्रिया देखील येत आहेत. यातच अजून खातं वाटप आणि मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाहीये. याच पार्श्वभूमीवर आता सुषमा अंधारे यांनी यावर प्रतिक्रिया दिली. सुषमा अंधारे म्हणालत की राज्यातील मंत्रिमंडळाचा विस्तार होण्यासाठी वेळ लागतोय. याचं कारण अजितदादा पवार हे मुख्यमंत्री होणार असल्यामुळेच मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटपाला उशीर होतोय असं विधान सुषमा अंधारे यांनी पुण्यात केले. तसेच त्या पुढे म्हणाल्यात की समृद्धी महामार्गावर अपघातदायी मृत्यू झालेल्या प्रवाशांवर सामूहिक अंत्यसंस्कार सुरू असताना राज्यातील भाजपाचे मंत्री आणि त्यांचे सहयोगी सदस्य शपथविधी घेत होते. हे राज्यातील कलंकित सरकार आहे. खरं तर 10 दिवसात खातेवाटप होणं अपेक्षित होतं, पण ज्या अर्थी खातेवाटप झालं नाही त्या अर्थी बरीच 2-3 गटांमध्ये रस्सीखेच चालू असेल. एकतर हे जे 9 आत्ता मंत्रिमंडळामध्ये नव्याने समाविष्ट झालेली नावं आहेत, ही 9 खाती तशी शिंदे गटाच्या वाट्याची आहेत, त्यामुळे निश्चितपणे त्यात रस्सीखेच असेल. पण ज्या अर्थी एवढा उशीर झाला आहे त्या अर्थी मला वाटतं की अजितदादांचं नाव मुख्यमंत्रीपदासाठी येण्याची शक्यता अधिक वाढलेली आहे. कलंकच आहेत ही माणसं. अहो, ज्या माणसांमध्ये माणुसकी नाही आहे, संवेदना नाही आहे. चेंगराचेंगरीमध्ये स्त्री सदस्यांचा मृत्यू झाला आणि अमित शहा त्या कार्यक्रमाला उपस्थित होते. दुसऱ्यांदा अमित शहा आल्यावर नैतिकता म्हणून तरी त्यांनी त्या मृत स्त्री सदस्यांच्या नातेवाईकांना सांत्वन भेट देणं अपेक्षित होतं, पण तसं झालं नाही. कलंक आहे ती माणसं. बुलढाण्याच्या ठिकाणी समृद्धी महामार्गावर 25 लोकं अपघातामध्ये गेली, त्यांचा अंत्यविधी सामूहिक झाला. सामूहिक अंत्यविधी ज्या वेळेला होत होता त्याच वेळेला भाजपकडून इकडे शपथविधी चालू होता. हा कलंकच आहे महाराष्ट्राला. इथला एक एक उद्योग महाराष्ट्राच्या बाहेर जात आहे आणि तरीही हे काहीच करत नाही. हा कलंक आहे महाराष्ट्राला. किंवा महापुरुषांच्याबद्दल इतक्या वाईट पद्धतीने कोश्यारी बोलत होते, पण या महापुरुषांच्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी साधा निंदाव्यंजक ठरावसुद्धा पारित केला नाही. हा कलंक आहे महाराष्ट्राला. त्यामुळे कलंकला कलंक म्हटलं राग यायचं काहीच कारण नाही. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.